निसर्ग हा सर्वांचाच गुरु। या निसर्गाने निर्माण केलेला प्रत्येक जीव हा अप्रतिमच असतो। मग या किड्याचंच पहा, काय गरज आहे या हानिकारक असलेल्या किड्याला असं सुंदरसं रूपरंग देण्याची, काय गरज। पण निसर्ग कधीच कोणावर अन्याय करत नाही, तो असं भरभरून देतो की जरी हा हानिकारक असेल, खूप त्रासदायक असेल, तरी पण त्याचं रूपरंग एकदा पाहावंच वाटतं। आणि ज्याने त्याला निर्माण केला, ज्या निसर्गाने त्याला बनवला, त्याला पुनश्च एकदा महागुरु म्हणावंसं वाटतंच। हा किडा अक्षरशः प्रत्येक गोष्टीला, हिरवाईला हानिकारक, म्हणजे त्या निसर्गालाच हानिकारक। पण असं असूनही निसर्गाने त्याच्यात काहीच भेद नाही केला, हे महत्त्वाचं नाही।